शहरीकरणामुळे आधुनिक काळातही नागरिकांना एकमेकांशी आपुलकीच्या नात्यानं घट्ट धरून ठेवत सामुदायिक एकात्मता आणि विकास घडवून आणण्यासाठी सर्वांना एकत्र येता येईल आणि विचारांची देवाणघेवाण करत विविध आनंददायी उपक्रम राबवता येण्यासाठी सर्वांच्या हक्काच्या एका सार्वजनिक सभागृहाची शहरी भागात नितांत आवश्यकता असते हे ओळखून नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरातील जयभवनी रोडवरील महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधील मनोहर गार्डन वसाहत येथील नागरिकांच्या मागणीनुसार स्थानिक लोकप्रतिनिधींनी एक सुंदर सभागृह उभारला असून या सभागृहाचा लोकार्पण सोहळा नुकताच लोकप्रतिनिधी आणि मान्यवर स्थानिकांच्या उपस्थितीत संपन्न झालाय. यावेळी प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेवक संभाजी मुरुसकर, नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती तथा या प्रभागाच्या नगरसेविका संगीता गायकवाड, नगरसेवक अंबादास पगारे, नगरसेविका डॉ सीमा ताजने, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता खालेद डोंगरे, मनोहर गार्डन वसाहत समितीचे अध्यक्ष विलास शेळके आणि परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते. नगरसेवक संभाजी मुरुसकर यांनी लोकार्पण प्रसंगी जनमत मराठी न्यूजकडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मनोहर गार्डनमध्ये ज्या वेळेला मी मतं मागायला आलो होतो त्यावेळेला या ठिकाणी समाज मंदिर बांधून देऊ अशा प्रकारची कमिटमेंट केलेली होती. त्याचबरोबर या ठिकाणी LED करू, रस्ते करू अशा प्रकारच्या अनेक कमिटमेंट होत्या. त्यापैकी सर्व ज्या काही कमिटमेंट होत्या त्याची आज पूर्ती करण्याचा हा कार्यक्रम आहे. या ठिकाणी आज आपला हॉल बांधून तयार आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मनोहर गार्डनमध्ये या ठिकाणी झाडूची 5 वर्षापूर्वी समस्या होती, ती समस्या आपण या ठिकाणी सोडवली. या ठिकाणी LED दिवे लावलेले आहेत, रस्ते सगळे मंजूर झालेले आहेत. दिवाळीनंतर आपण या ठिकाणी आधीही रस्ते केले होते, आत्ताही परत रस्ते आपण दिवाळीनंतर या ठिकाणी सगळे रस्ते आपण करतो आहे. आणि या ठिकाणी त्यांना या मनोहर गार्डनमधल्या सिनियर सिटीजनना आणि या ठिकाणच्या महिला मुलं यांना एकत्रित येण्यासाठी सांस्कृतिक आणि बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी या कॉलनीमध्ये हॉल नव्हता आणि तो हॉल करावा अशा प्रकारची मागणी त्यांची होती आणि या निमित्तानं आपण ती पूर्ण केलेली आहे. आणि या ठिकाणी आज हॉल बांधून पूर्ण झालेला आहे आणि त्याचं आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्यामध्ये आज माझे सहकारी नगरसेवक अंबादास पगारे, संगीताताई, सीमाताई ताजने या ठिकाणचे चेअरमन, सेक्रेटरी, सर्व मनोहर गार्डनचे या ठिकाणी राहणारे सर्व सिनियर सिटीजन्स या ठिकाणी जमलेले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी हा लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे. आणि आपण जी वचनपूर्तीचा आनंद आज या निमित्तानं आम्हाला निश्चितपणे होतोय. मनोहर गार्डन वसाहतीतील हे सभागृह उभारला आहे. या सभागृहाचा परिसरातील महिला आणि युवतींना निश्चितच मोठा फायदा होईल असा आशावाद महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती आणि या प्रभागाच्या नगरसेविका संगीता गायकवाड यांनी जनमत मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे. मनोहर गार्डनमध्ये आज ह्या हॉलचं लोकार्पण सोहळा आम्हा सर्व नगरसेवक आणि येथील सर्व नागरिकांच्या हस्ते पार पडलेला आहे. नक्कीच येथील महिलांना या हॉलचा अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे. उदाहरणार्थ की महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम असतात, छोट्या मोठे कार्यक्रम त्यांना इथे करता येतील. आधुनिक म्हणतो आपण की सगळ्यांना पुस्तकापासून सगळे दूर झालेले आहे, तर काही महिला येऊन पुस्तकविषयी जर त्यांनी इथे सुरू केली त्यानिमित्ताने प्रत्येक महिलेला पुस्तकाचं वाचन करता येईल आणि वाचनातूनच त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि सगळ्या महिला त्यानिमित्ताने एकत्र येतील. तसेच ज्येष्ठ नागरिक आहे त्यांनासुद्धा लाभ होणार आहे. त्यांना एक हक्काचं एक ठिकाण इथे उठण्याबसण्यासाठी मिळालेलं आहे आणि इथंही त्यांच्या गप्पा गोष्टी रंगतील, त्यांनाही पुस्तकाचं वाचन करता येतील आणि मेन म्हणजे त्यांचा जो वेळ आहे तो अगदी सत्कारने इथे लागणार आहे. आणि मुलांसाठीसुद्धा मुलांनीही जर ठरवलं तर ह्या हॉलचा एक चांगल्या प्रकारे ते उपयोग करू शकतील. एक वेळ जर त्यांनी ठरवून घेतली की आपल्याला ह्या वेळेत येऊन 1 तासामध्ये इथे अभ्यास करायचा आहे, कारण आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी अभ्यासिका आहेत बऱ्याच ठिकाणी नाही आहेत, तर या हॉलचा तोसुद्धा एक उपयोग होऊ शकतो की त्यांनी 1 तास तसं त्यांनी जर शेड्यूल करून घेतलं की महिलांसाठी ही वेळ, ज्येष्ठ नागरिकांसाठी ही वेळ आणि मुलांसाठी ही वेळ, तर नक्कीच लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ह्या हॉलचा अगदी चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे. प्रभाग क्रमांक 20 मधील सर्व लोकप्रतिनिधींनी स्थानिकांची सभागृहाची मागणी पूर्ण केल्यामुळे सर्व स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधींचे आभारी असल्याचे मत मनोहर गार्डन वसाहत समितीचे अध्यक्ष विलास शेळके यांनी व्यक्त केले आहे.
मनोहर गार्डन या वसाहतीचे आज जे समाज मंदिर किंवा बांधण्यात आलेलं आहे आणि आम्हाला हस्तांतरित करण्यात आलेलं आहे त्याचं श्रेय आमचे इथले लोकप्रिय नगरसेवक श्री संभाजीराव मोरुसकर यांना जातं. आज त्यांनी आपल्याला दिलेला शब्द हा पूर्ण केलेला आहे. वचनपूर्तीचा हा आनंदाचा सोहळा आहे. या समाज मंदिराबरोबर या वसाहतीची जी काही छोटी मोठी अनेक सुविधांची कामं ते वेळोवेळी भेट देऊन पूर्ण करत असतात आणि संपूर्ण नाशिक शहरामध्ये हा भाग आणि ही वसाहत एक आदर्श निवासी संकुल म्हणून ओळखला जाईल इतका सुंदर हा भाग त्यांच्या सहकार्यामुळे आज झालेला आहे. आम्हाला सर्वांना इथल्या रहिवाशांना याचा खूप आनंद आहे. आम्ही त्यांचे अतिशय आभारी आहोत आणि आजपासून त्यांनी आम्हाला हे समाज मंदिर हस्तांतरित केल्यामुळे आम्ही त्याचा आता निश्चितच आमच्या सर्व रहिवाशांना उपयोग होईल आणि वयस्क ज्येष्ठ नागरिकांबरोबरच अगदी वसाहतीतील छोटी मुलं देखील या गोष्टीचा निश्चितच आनंद घेतील. आम्ही याबद्दल सर्व नगरसेवकांचे मनपूर्वक आभार मानतो. तर स्थानिक महिलांनी देखील या निमित्तानं लोकप्रतिनिधींना मनापासून धन्यवाद दिले आहेत. थँक्यू म्हणायचं आहे मॅमला की त्यांनी उचल घेतली. बऱ्याचदा आपण बघतो की आम्ही फक्त पाईपलाईनमध्ये असतात प्रोजेक्ट्स, तर त्याच्यासाठी खूप 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 आभार की तुम्ही हे आम्हाला सगळं एवढं उभं करून दिलं. मुलांसाठी तर खास सगळ्या मुलांना आम्हाला इथे एरिया नव्हता की जिथे त्यांना भेटता येईल, बोलता येईल, एक सिक्युअर जागा मोठ्या टीनेजर्ससाठी मुलांसाठी. तर आम्ही चेस, कॅरम असे जे इनडोअर गेम्स आहेत ते सुद्धा प्लॅन करतो आहे की या मुलांना इथे करता येईल. शिवाय हे गार्डन स्पेस असल्यामुळे सगळ्या जनरेशन्स इथे एका वेळेला भेटू शकतील, त्याचा खूप मोठा आम्हाला आधार आणि एक सोशल बॉन्डिंगसुद्धा सगळ्यांचं एकत्र होईल. असं मोठ्यांचं लहानांना, लहानांचं मोठ्यांना एक कंपनी मिळेल, त्याच्यासाठी खूप मोठा एक आम्हाला वास्तू ही प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. सो थँक्यू सो मच मॅम, थँक्यू. यावेळी मनोहर गार्डन वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विलास शेळके, सचिव रणजित प्रधान, खजिनदार दुबे, तसेच अचल राजे, निवृत्त ब्रिगेडियर वॉर्टी, वृषाली राजे, सुनील हिरे, निवृत्त कर्नल मणी, अजित कुडशीकर, विनी दत्ता, राजू गुप्ता आदींसह परिसरातील नागरिक, महिला आणि तरुण वर्ग उपस्थित होता. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक रोड, नाशिक.